दिग्रस येथे नोव्हेंबर मध्ये नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी माधुरी मडावी रुजू झाल्या. त्यांनी रुजू होताच दिग्रस शहर स्वच्छ व सुंदर बनवण्याचा संकल्प केला. त्यांनी नोव्हेंबर पासून शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि 1.5 महिन्यात त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त शहर स्वच्छ केले. आता मुख्याधिकारी मडावी यांनी सार्वजनिक ठिकाणी खर्रा पान खाऊन थुंकणाऱ्यावर कार्यवाही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत खर्रा पान खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून 200 रुपये दंड वसूल केला आहे. शंकर टॉकीज जवळ दोघांना कार्यवाही करून दंड वसूल करण्यात आला. दिग्रस येथील मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी दिग्रस नगर परिषद मध्ये रुजू होताच अवघ्या 2 महिन्यातच दिग्रस शहरात अतिक्रमण अस्वच्छता यावर काम केले. परंतु पुसद येथील नगर परिषद मुख्याधिकारी वायकोस हे पुसद नगर परिषद येथे मुख्याधिकारी पदी मागील अंदाजे 4 ते 5 महिन्यांपासून रुजू झाले असून सुद्धा अद्यापही पुसद शहरातील अतिक्रमण घाणीचे साम्राज्य हे प्रश्न जसेच्या तसे आहेत. दिग्रस येथील मुख्याधिकारी रुजू होऊन अवघ्या 1.5 महिन्यात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून दिग्रस शहरातील अतिक्रमण काढले. मग पुसद शहरातील अतिक्रमण नगर परिषदेचे मुख्याधिकारी का काढत नाही किंवा कोणता राजकीय दबाव त्यांच्यावर आहे? मुख्याधिकारी हे फक्त एसी रूम मध्ये बसून कारभार का पाहत आहेत असे प्रश्न आता नागरिकांकडून विचारले जात आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी शेख फिरोज गनी, इसापूर धरण, पुसद. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय. यहां आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं. मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं. तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है. आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर. डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर. डायल करें 3502300.